नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. वाव, किती छान कलरफुल सर्व कटिंग केली मानसीनी भाज्यांची. खूप सुंदर कटिंग केलेली आहे. त्याचबरोबर कलर्स बघा तुम्ही, कलर किती भारी दिसतात. ग्रीन, ऑरेंज, येल्लो, व्हाईट आणि रेड, मस्त कलरफुल आहे. आज मानसी पावभाजी बनवते मस्त. हे बघा, इथे शिमला मिरची कट केली आहे, फ्लावर, टोमॅटो, बटाटा कट केलेला आहे, गाजर आणि वाटाणा, हिरवा वाटाणा, बटर घेतले आणि आता इथे ठेवला एक चहा. दूध गरम झालेलं आहे इकडं, एक लिटर दूध म्हणजे फाटलं. आता याचं पनीर बनवते. आता कुकरमधून सगळ्या भाज्या शिजवून घेते ती कट केलेल्या. नाही बसतात ते हळूहळू, जसजसं पाणी होईल ना त्याचं तसं तिथे कमी होत जातं. खूपच छान वाटतं ना. आता याच्यामध्ये पाणी सुटत जाईल ना, म्हणजे भाजीला पाणी सुटतं तेव्हा लगेच पूर्ण भाजी खाली जाईल. टाक पाणी त्याच्यामध्ये. बस झालं. बसवला बरोबर. साई पडते याची. भाजी पण मस्त शिजली आहे बघ. वाव, सनी आहे सनी. इथे रबडी बनवले मस्त झाले ते पण. दाखवलं पण नाहीये. आता कढईमध्ये तिने कांदा टाकलाय, नंतर बटर टाकलंय आणि तेल, त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट पण फ्राय करून घेतली ना. भाजी पण मस्त मॅश केलेली आहे. इथं काय घेतले, काश्मीरी मिरची पावडर, गरम मसाला, पावभाजी मसाला आणि धणा जिऱ्याची पूड. ओके, चल बस. चांगला मसाला फ्राय झाला, त्यात दे टाकून भाजी. ते हाताने करणार, सगळं हातात दिसतोय. हा मसाला छान फ्राय झालाय. ही भाजी दे टाकून. आता भाजी पण मस्त मॅश केली. दे मी टाकून देते, नाहीतर हळू हळू सावकाश. टेस्टसाठी मीठ ऍड करायचं. खूपच छान पावभाजी केलेली आहे मानसीने. पावभाजी बघा मस्त केली आहे मानसीने. अशी तव्यामध्ये गरम करायची, छान लागते बटर टाकून. पुन्हा म्हणजे फोडणी दिलेली भाजी आहे आणि ही तव्यामध्ये गरम करून घेते. पुन्हा एकदा मस्त लागते. भाजी गरम करताना ना थोडस बटर टाकायचं, खूप मस्त स्वाद येतो. याच्यामध्ये बीट टाकलं असतं ना तर अजून कलर छान आला असतं ग. बीटमुळे ना पावभाजीला कलर छान येतो, पण माझ्याकडे नव्हतं म्हणून बीट नाही टाकलेलं. आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे. मस्त पावभाजी झालेली, खूपच छान टेस्टला. आणि आता सणी राहिलाय खायचा, तो बाहेर गेलेला, तर आता आलाय तो. त्याला पावभाजी बनवते म्हणजे बनवते म्हणजे झालेली आहे पावभाजी. फक्त त्याला तव्यावरती मस्त बटर वगैरे टाकून आपण गरम केले ना तर अजून टेस्ट एकदम भारी लागते. तर चला त्याला गरम करून देते पावभाजी. आणि बाकीचा पसारा पडलेला दिसतोय का, खूप सारा पसारा पडलाय, अगदी जिकडे तिकडे पसारा पडलेला आहे. तर तो पसारा पण उचलायचा आहे मला, पण त्याला अगोदर पावभाजी गरम करू. पावभाजी गरम करताना ना ती आपण बटर मध्ये गरम करायची, म्हणजे फोडणी द्यायची पुन्हा एकदा. टेस्टला मस्त लागते. आता फ्रीज मध्ये ठेवलेले हे बटर त्याच्यामुळे थोडस कडक झाले म्हणून चाकूने बघते. ठेवून देऊ बाकी.
बटर मेल्ट झालं की आपण तयार केलेली जी पाव भाजी आहे ना ती याच्यामध्ये टाकायची. याआधी मी दोन वेळेस पावभाजीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत माझ्या चॅनलवरती, तर वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे ती पावभाजी, तर नक्कीच जाऊन बघा. याच चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. आमचा नाश्ता वगैरे करून झालेला आहे, फक्त सणीच राहिला आहे, तोही गेलता केस कटिंग करायला. आल्याच्या नंतर आंघोळ वगैरे झाली, त्याची फ्रेश झाला आहे, आता म्हटलं त्याला नाश्ता करून द्यावा. तर नाश्ता म्हणजे पावभाजी ही एवढी गरम करून द्यायची होती त्याला, आणि नंतर मला किचन कट्टा वगैरे क्लीन करून घ्यायचा होता. तर आपण कुठलाही पदार्थ बनवला ना, जरी थोडंसं जरी काही बनवलं तरी किचन कट्टा आणि म्हणजे पूर्ण किचनमध्येच पसारा होऊन जातो. ही वस्तू काढतो, ती वस्तू, कुठली वस्तू भेटते, कुठली वस्तू शोधावी लागते, कधी कधी सकाळ सकाळची घाई गडबड होत राहते. तसंच आज पावभाजी करताना धण्याची आणि जिऱ्याची पूड भेटतच नव्हती, कारण डब्बा मी वरतीच ठेवत असे दिसते तुम्हाला, मला लवकर भेटत नाही म्हणून मी इथेच काचेच्या रॅक बनवलेले आहेत. ड्रॉवरमध्ये काही डबे वगैरे ठेवत नाहीत मी, मला पटकन घेता येतं आणि करता येतं. पण आज तो धण्याच्या आणि जिऱ्याच्या पावडरचा डब्बा माणसं करत होती पावभाजी, पण तिला मसाला भेटत नव्हता जिरा पूड. तर शोधली म्हटलं कुठं ठेवली, तर ती मी वरती न ठेवता ड्रॉवरमध्ये एक साईडला ठेवून दिलेली, आणि मी वरती शोधते की मी इथंच बाटली ठेवलेली, पण मला काही भेटत नव्हती ती धणाजिऱ्याची पूड. शेवटी भेटली एकदाची, आणि मग तिने ते पावभाजी बनवली. सनीला नाश्ता वगैरे देऊन झालेला आहे, किचन कट्टा क्लीन करून घेतला, भांडे वगैरे घासून घेतले, कारण ताई सकाळीच येऊन त्या भांडे घासून गेलेल्या, मग आता हे नाश्त्याचे पुन्हा पडलेले भांडे मला घासावे लागले. भांडे वगैरे क्लीन करून झालेले आहेत आणि आता दुपारच्या जेवणाची तयारी. तर चपाती आणि भाजीच बनवणार आहे फक्त मी, कारण पावभाजी आहे अजून थोडी, पण तीच काही दुपारी खाल्ली जाणार नाही. मुलं काही दुपारी जेवले तर जेवतील, नाही तर ते जेवत पण नाहीत, फक्त नाश्त्यावरच त्यांचं भागून जातं. पण कसं मिस्टरांना म्हणजे टाईम टू टाईम ते पाव वगैरे जास्त खात नाहीत, आणि त्यांचं वेळेवर जेवण वगैरे त्यांना द्यावंच लागतं, म्हणून आता ही भाजी आणि चपाती त्यांच्यासाठी. सकाळी त्यांनी देखील पावभाजीचाच नाश्ता केला आहे, पण कसं दुपारच्या वेळेस जर भूक लागली आणि मला म्हटले की दे मला काहीतरी खायला, तर मग ते पुन्हा पावभाजी दिली तर चिडतील, म्हणून म्हटलं नको एकदाच आपण त्यांना करून ठेवलेलं बरं भाजी आणि चपाती. भूक जरी लागली तरी ते खातील, किंवा मुलांनाही भूक लागली तर मुलं देखील खातील, असं काही नाही. सकाळी मानसीने किचन हँडल केलेलं, म्हणजे सर्व नाश्ता वगैरे मानसीने बनवलेला, आणि मी इतर कामं आवरली, म्हणजे बाकीची जी दुसरी कामं असतात बाहेरची ती सर्व आवरून घेतली. तसं तर दिवसभर आपल्या बायकांचं काम चालूच असतं. आता इथे मी स्वयंपाक केला की पुन्हा किचन कट्टा क्लीन करायचा, भांडे घासायचे, जेवणाचे भांडे पडतील ती घासायचे, नंतर संध्याकाळ होतेच तोपर्यंत पुन्हा संध्याकाळसाठी लागून जायचं, असं दिवसभर चालूच असतं. थोडाफार म्हणजे 1-2 तासाचा काही आराम मिळतो मध्ये, आणि मुलींना सुट्टी असली तर मग भरपूर सारा मिळतो. आता एक साईडला भाजी पण झालेली आहे रेडी, आणि चपात्या लाटायला घेतल्या, तर चपात्याचं पीठ अगोदरच मळून ठेवलेलं, दर 10-15 मिनटं अगोदर पीठ मळून ठेवले, तर चपात्या पण छान तयार होतात. आणि शक्यतो घडीचीच चपाती बनवते मी, घडी करते, तेल लावते अगोदर, मग घडी करते, त्याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकायचं, चपाती छान फुगते आणि संध्याकाळपर्यंत मस्त नरम राहते चपाती. थोडंसं कोमट पाण्यामध्ये पीठ मळलं ना तरी पण खूप मस्त लुसलुशीत चपाती तयार होते. जर तुमची चपाती देखील थोडीशी कडक होत असेल ना, तर कोमट पाण्यामध्ये पीठ मळा, किंवा मळताना त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाका, बघा चपाती एकदम मऊ लुसलुशीत राहते तशी संध्याकाळपर्यंत. तर अशा पद्धतीने झालेले आहे आज चपाती भाजी पाव भाजी सर्व काही. तर आजचा व्हिडिओ जास्त काही मोठा नाही आहे, अगदी छोटासाच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा माझ्या चॅनलला. चला तर मग पुन्हा भेटूयात एखाद्या नवीन छानशा व्हिडिओमध्ये, आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच खूप मनापासून थँक्यू, धन्यवाद.